बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये अवैध बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता हे बांधकाम सर्रासपणे सुरू आहे, त्यामुळे बांधकाम मालक आणि नगरपालिका अधिकाऱ्यांचा साठलोट असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे नगरपालिके या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का करीत आहे असा सवाल निर्माण होतोय. शहरातील सिंधी कॉलनी येथील चांदकाई यांचे गेल्या 5 महिन्यापासून घराचे बांधकाम सुरू आहे. यावर नगरपालिकेमध्ये 2 तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत, तरी सुद्धा नगरपालिकेच्या वतीने त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाहीये. नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता बांधकाम करणाऱ्या विरोधात नगरपालिका कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे नगरपालिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. माझं नाव शिरीष अशोकराव बळगे, मी सहाय्यक नगर रत्नाकर या पदावर नगर परिषदमध्ये सध्या ह्या पदावर काम करत आहे. सिंधी कॉलनी अवैध बांधकामाबद्दल एक तक्रार अर्ज प्राप्त झालेला आहे. त्याच्यात शंकर चांडकाई यांचं बिना परवानगीचं बांधकाम केल्याचा एक अर्ज प्राप्त झाला आहे. त्याच्याबद्दल आपण MRTP अंतर्गत त्यांना परिशिष्ट 4 ही नोटीस दिलेली आहे. बांधकामाची परमिशन आपण आपल्या रेकॉर्डनुसार छाननी करून बघितली तर त्यांचं नाव आपल्या रेकॉर्डमध्ये नाही आहे. आपण केलेलं आहे, त्यांना एक नोटीस दिलेली आहे. पुढची आपण आता परिशिष्ट 6 ची नोटीस द्यायची तयारी करतो. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.